हॅलो स्टुडंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायो रेमिडिएशन पर्यंतचा अभ्यास केलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे अँटीबायोटिक्सपासनं तर अँटीबायोटिक्स काय असतात जाणून घेऊया कार्बन कंपाऊंड ओपटेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फन जाय फॉर डिस्ट्रॉइंग ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स कार्बन ले ले कार्बन असे कार्बन कंपाऊंडस जे आपल्याला काही बॅक्टेरिया किंवा फंजायमुळे मिळालेले आहेत आणि त्यांचा उपयोग उपद्रवी मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ थांबविण्यासाठी केला जातो अशा कार्बन कंपाऊंडसला आपण अँटीबायोटिक्स असे म्हणतो अँटीबायोटिक्स अ डिस्कव्हरी ऑफ द ट्वेंटी एथ सेंच्युरी अँटीबायोटिकची जी डिस्कवरी आहे ती विसाव्या शतकात झाली होती आणि त्याच्यामुळे मेडिसिनच्या फील्डमध्ये एक महत्वपूर्ण क्रांती घडून आलेली आहे इव्हन अ डिसीज लाईक ट्युबर हॅज बीन ऑलमोस्ट कंप्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज या अँटीबायोटिक्सच्या निर्मितीमुळे ट्युबर क्लोसिस सारखे काही आजार काही कंट्रीजमधनं पूर्णपणे संपुष्टात आलेले आहे संपूर्ण नष्ट झालेले आहेत काही कंट्रीज ज्या आहेत त्या पूर्णपणे ट्युबर मुक्त झालेल्या आहेत अँटीबायोटिक्स मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सचा जो महत्त्वाचं जे गुणधर्म आहे ते मोस्टली बॅक्टेरियाच्या अगेन्स्टमध्ये आहे बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी ते फार उपयोगी ठरतात सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ तर काही अँटीबायोटिक्स प्रोटोझोआ जसे अमिबा सारखे प्रोटोझोआना सुद्धा नष्ट करतात सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया आता इथे लक्ष द्या की काही अँटीबायोटिक्सचा जो वापर आहे ते अनेक बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी केला जातो अँड दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि म्हणूनच त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हटले जाते म्हणजे असे अँटीबायोटिक्स ज्यांचा वापर अनेक बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो अशा बॅक्टेरियांना आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असे म्हणतो अशा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत अँपिसिलिन अमोग्झिसिलिन टेट्रासायक्लिन इत्यादी वेन द पॅथोजिन कॅन नॉट बी आयडेंटिफाईड इवन दो द सिमटम्स ऑफ डिसीज आर विजिबल ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज्ड ज्या वेळेला पर्टिक्युलर कुठल्या मायक्रो ऑर्गेनिझममुळे तो आजार झालेला आहे आजाराची लक्षणं दिसत आहे पण नेमका कुठला मायक्रो या आजारासाठी कारणीभूत आहे तर जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही जर तो समजून येत नसेल तर अशा वेळेला डॉक्टर्स मोस्टली ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आपल्याला सुचवतात किंवा त्या प्रिस्क्राईब करतात जेणेकरून त्या रेंजमध्ये असलेले कुठलेही मायक्रो मुळे जर तो आजार झालेला असेल तर तो आजार आजारापासून तो व्यक्ती बरा होऊ शकेल वेन एव्हर अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गेनिझम इज डेफिनेटली नोन जेव्हा ज्या मायक्रो मुळे आजार झालेला आहे ठीक आहे तर पॅथोजेनिक म्हणजे ज्याच्यामुळे आजार होतो असा मायक्रो जेव्हा माहिती असतो नेमका कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम या आजारासाठी कारणीभूत आहे त्यावेळेला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो एक्झाम्पल सार पेनिसिलिन जेंटामायसिन इरिथ्रोमायसिन एक्सेट्रा इन्स्टिट्यूट वर्क द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ही एक इन्स्टिट्यूट आहे राष्ट्रीय स्तरावरची इस्टाब्लिश इन 1952 फिफ्टी टू इन पुणे तर एकोणीसशे बावन्न साली ही पुण्यामध्ये स्थापना झालेली होती अंडरटेक्स रिसर्च रिलेटेड टू डिसीज लाईक मिझल्स तर या इन्स्टिट्यूटमध्ये मिझल्स म्हणजे गौर ज्याला आपण म्हणतो जॉन्डिस फिवर आणि डिसिजेस ऑफ लंग्स या सर्व मध्ये ज्या डिसिजेससाठी ज्या मायक्रो ऑर्गेनिझम रिस्पॉन्सिबल आहेत त्यांचा रिसर्च त्या इन्स्टिट्यूटमध्ये केला जातो विथ द सपोर्ट फ्रॉम डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आता जाणून घेऊया पॅनिसिलिन बद्दल पॅनेसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ओपटेन फ्रॉम ए फंगस तर पॅनिसिलिन जो आहे तो ग्रुप ऑफ अँटीबायोटिक आहे जो आपल्याला फंगस पॅनिसिलियम च्या माध्यमातून मिळत असतो म्हणजेच हा जो पॅनिसिलिन नावाचा जो अँटीबायोटिक आहे तो पॅनिसिलियम नावाचा फंगस जो आहे तो प्रोड्यूस करतो किंवा सिक्रेट करतो अँड इज यूज फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया लाईक स्टॅफिलोकोकाय आणि या अँटीबायोटिकचा जो वापर आहे काही स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया सारख्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून जे इन्फेक्शन झालेले आहेत त्या इन्फेक्शन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी अँटीबायोटिकचा वापर केला जातो तर नुसतं स्टेफिलोकोकायच नाही तर क्लोस्ट्रोड्रिया स्टेप्टोकोकाय इत्यादी बॅक्टेरियांच्या मार्फत जे इन्फेक्शन्स होतात त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेनिसिलिनचा वापर केला जातो मेडिसिन्स कंटेनिंग पॅनिसिलिन आर युजफुल टू ट्रीट सर्टेन बॅक्टेरियल इन्फेक्शन्स ऑफ द इयर तर असे जे मेडिसिन्स आहेत ज्यांच्यामध्ये पॅनेस नावाचा अँटीबायोटिक आहे तर त्यांचा वापर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन पासना आपल्याला म्हणजे बरं होण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो जसे इयरला झालेलं बॅक्टेरियल इन्फेक्शन नोज थ्रोट घशाला झालेलं किंवा त्वचेवर असलेलं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर या बॅक्टेरियल इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी पॅनिन्सिलिन असलेल्या मेडिसिनचा वापर केला जातो एज वेल एज डिसिजेस लाईक न्युमोनिया अँड स्कार्लेट फिवर तर यांच्यावर सुद्धा पॅनिन्सिलिन असलेल्या मेडिसिनचा वापर केला जातो कॉशन्स घ्याव्याची काळजी अँटीबायोटिक शुड बी टेकन ऑनली विथ वॅन प्रेस्क्राईब बाय अ डॉक्टर डॉक्टरांनी सल्ला दिला ठीक आहे डॉक्टरांनी प्रेस्क्राईब केलं तरच ते अँटीबायोटिक्स आपल्याला उपयोगात आणायचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिकचं सेवन करायचं नाही सेकंड डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर्स विदाउट अ प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक आपल्याला मेडिकल स्टोअरमधनं विकत घ्यायची नाही थर्ड डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसिजेस लाईक अ थ्रोट इन्फेक्शन कॉमन कोल्ड ऑर इन्फ्लुएन्झा साध्या साध्या आजारांसाठी स्वतःच्या मनाने कुठल्याही प्रकारची अँटीबायोटिक घ्यायची नाही इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ द प्रिस्क्राईब कोर्स ऑफ अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट आता बघा सपोज बरेच वेळा आपल्याला डॉक्टर अँटीबायोटिक सजेस्ट करतात पाच दिवसासाठी आपल्याला आप तो डोस लिहून देतात पण तीन दिवसानंतरच आपल्याला बरं वाटायला आप लागतं पण अशा वेळेला सुद्धा आपल्याला तो डोस जो आहे पाच दिवसाचा तो अर्धवट न सोडता पूर्ण कम्प्लीट करायचा असतो नेक्स्ट डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वी आर युजफुल टू यू तुम्हाला ज्या अँटीबायोटिक्सनी बरं वाटलं असेल तर त्या अँटीबायोटिक्सला इतरांना वापरण्यासाठी सल्ला अजिबात देऊ नका इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट अलेक्झांडर फ्लेमिंग अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ऍट सेंट मेरी हॉस्पिटल हॅड कल्चर्ड व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया अँड फंजा इन पेट्री डिशेस इन हिज लॅबोरेटरी अलेक्झांडर फ्लेमिंग नावाच्या या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी काय केलेलं होतं बॅक्टरी आणि फंजायचे वेगवेगळे कल्चर्स त्यांनी पेट्री डिशमध्ये ग्रो केले होते ऑन थर्ड सेप्टेंबर 1928, ट्वेंटी एट वाईल ऑब्झर्विंग स्टॅफिलो कल्चर स्टॅफिलो कोकाय कल्चर जे मध्ये ग्रो झालेलं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करताना ही मेड अँड इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन त्यांना एक विचित्र असं एक इंटरेस्टिंग त्यांना निरीक्षण त्यांनी केलेलं आहे इन वन पेट्रिडिश काय बघितलंय त्यांनी त्यांच्या काय लक्षात आलं बघा इन दॅट पेट्रिडिश फंगल कॉलनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज वॉज क्लीन अँड क्लिअर म्हणजे ज्या पेट्रोडिशमध्ये स्टॅफ्युलो कोकाय बॅक्टेरियाचं कल्चर ग्रो झालेलं होतं त्याच पेट्रोडिशमध्ये फंगल कॉलनी पण ग्रो झाली होते म्हणजे एकाच डिश मध्ये बॅक्टेरियल कल्चरही आहे आणि फंगल कॉलनी पण आहे पण त्या फंगल कॉलनीच्या अवतीभोवतीचा जो एरिया होता आजूबाजूचा जो 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 एरिया होता तो तो होता तो अतिशय स्वच्छ ठीक आहे इज बॅक्टेरिया हॅड अॅक्च्युअली बीन डिस्ट्रॉयड म्हणजे त्या फंगल कॉलनीच्या अवतीभोवती असलेली जी बॅक्टेरियल ग्रोथ होती ती डिस्ट्रॉय झालेली होती ती नष्ट झालेली होती असं का झालेलं असेल बघा आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोइंग देअर वॉज पेनिसिलियम म्हणजेच की जी फंगस तिथे ग्रो झालेली होती तिचं नाव काय आहे पॅनिसिलियम आणि तिने जे सिक्रेट केलेलं आहे सिक्रेशन त्याच्यामुळे त्याच्या अवतीभवती जे स्टॅफिलोकोकायची कॉलनी होती ती डिस्ट्रॉय झालेली होती ठीक आहे द फर्स्ट अँटीबायोटिक पॅनेसिलिन अशा प्रकारे सर्वात पहिले जी डिस्कवर झालेली अँटीबायोटिक आहे ती आहे पॅनेसिलिन आणि त्यांना डिस्कवर करणारे सायंटिस्ट आहे ते कोण आहे अलेक्झांडर फ्लेमिंग दज द फर्स्ट antibiotic पॅनिसिलिन हॅड been डिस्कवर्ड accidentally अँड this फॉर्म the बेसिस फॉर attempts टू find क्युअर्स फॉर incurable डिसीज ठीक आहे तर तोपर्यंत जे असे आजार होते ज्यांना कुठली मेडिसिन अवेलेबल नव्हती आणि तशा आजाराने लोक दगावत होते पण एंटीबायोटिक म्हणजे या पॅनिसिलिन अँटीबायोटिकच्या शोधामुळे मग इतरही एंटीबायोटिक तयार करण्याची एक चालना मिळाली आणि अशा प्रकारे जे आजार बरे होत नव्हते अशा आजारांसाठी सुद्धा अँटीबायोटिक्स तयार होऊ लागले शुडंट वी हॅव बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर फ्लेमिंग फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स तर आपण नेहमीच नक्कीच आपण आभारी असायला पाहिजे की ज्याच्यामुळे अलेक्झांडर फ्लेमिंगने आपल्यासाठी लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स कशा प्रकारे तयार होते हे आपल्याला डिस्कवर करून दाखवलं आणि त्याच्यामुळे अनेक त्यांच्या डिस्कवरीला बेस पकडून ठीक आहे आधार घेऊन त्यांच्या डिस्कवरीचा आधार घेऊन अनेक असे वेगवेगळे अँटीबायोटिक्स आता तयार करण्यात आलेली आहे ज्यांच्यामुळे अनेक लोकांचा वेगवेगळ्या आजारातून जीव वाचवू लागला आहे वंडर टू नो अँड्स ग्रोई ग्रो फंग फंजा इन दर टर्मिटेरिया म्हणजे अँड हिल् अँड्स काय करतात आपल्या अँड हिलमध्ये फंगस ग्रो करतात आणि त्यांच्यापासून अन्न मिळवतात सम स्पेसेस ऑफ वास असे इन्सेक्ट्स आहेत आणि इतर इन्सेक्ट जे आहे ते फंगल बॉडीजमध्ये आपली अंडीसुद्धा देतात असे फंगस जे झाडांवर ग्रो होतात आणि जेव्हा त्या अंडीमधनं लार्वे बाहेर पडतील तेव्हा त्या लारव्यांना फंगल बॉडीज जे आहे ते फूड म्हणून सप्लाय होईल हार्मफुल मायक्रो ऑर्गनिझम्स फंजाय फंजायबद्दल बघणार आहोत ऍज अ हार्मफुल मायक्रो ऑर्गनिझम फर्स्ट क्वेश्चन इज विथ चेंज डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल्स अँड गनी म्हणजेच ज्यूट बॅग्स ड्युरिंग द रेंडी सीझन पावसाळ्यांमध्ये काही लेदर आर्टिकल्सवर आपल्याला काही बदल घडून आलेला दिसतो का किंवा गनी बॅग्स ज्याला आपण ज्यूट बॅग्स म्हणतो त्याच्यावर काही बदल घडून आलेला दिसतो का तर नक्कीच त्याच्यावरती काय लागत असतं जर आपण भरपूर दिवस त्यांना वापरलं नाही तर नक्कीच त्याच्यावरती आपल्याला फंगस फंगसची जी वाढ आहे ती झालेली दिसते फॉर हाऊ लॉंग आफ्टर वॉट्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स एकदा त्या आर्टिकल्सवर गनी बॅग असो किंवा काही लेदर आर्टिकल्स असो तर यांच्यावर जर फंगस वाढलेली असेल तर मग ते जे आर्टिकल्स आहेत ते वीक होतात कमजोर होतात ते जास्ती ड्युरेबल नसतात आणि लगेचच ते फाटायला विअर आणि टिअर व्हायला लागतात त्यानंतर वाय डू दिस आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग समर ऑर विंटर समर मध्ये किंवा विंटर सीझन मध्ये हे आर्टिकल्स खराब का होत नाही तर डेफिनेटली पावसाळ्यामध्ये मॉइश्चर जास्ती असते समर आणि विंटर सीझन मध्ये टेम्परेचर आणि मॉइश्चर टेम्परेचर जास्ती असतं मॉइश्चर कमी असतं आणि फंगसला वाढण्यासाठी मॉइश्चरची जास्ती आवश्यकता असते आणि म्हणून या समर आणि विंटर सीझनमध्ये फंगस ला वाढीसाठी असे योग्य वातावरण नसल्यामुळे तर या आर्टिकल्सवर फंगसची वाढ होत नाही आणि म्हणून ते आर्टिकल्स सळत नाही किंवा खराब होत नाहीत मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंज आर प्रेझेंट इन द एअर फंगसचे स्पोर्स जे आहेत जे मायक्रोस्कोपिक असतात ते हवेमध्ये सतत प्रेझेंट असतात इफ देअर इज सफिशियंट मॉइश्चर जर त्यांना मॉइश्चर आर्द्रता मिळाली स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन फॅब्रिक तर मग कॉटनच्या कपड्यांवर गनी बॅग्सवर लेदरवर वुडन आयटम्सवर हे जे स्पोर्ट्स आहेत ते जर्मिनेट व्हायला लागतात ऑलरेडी ते एअरमध्ये असतात पण त्यांना मॉइश्चर मिळाल्यामुळे ते जर्मिनेट व्हायला लागतात तिथे ते ग्रो होतात द फंगल हायफे म्हणजे ते फंग निघणारे जे फायबर्स आहेत ते या आर्टिकल्समध्ये डीप पॅनिट्रेट होतात म्हणजे शिरतात कशासाठी टू ऑपटेन न्यूट्रिशन न्यूट्रिशन मिळवण्यासाठी आणि रिप्रोडक्शनसाठी याच्यामुळे काय होतं ते हायफॅट शिरल्यामुळे द मटेरियल दिस कॉजेस द मटेरियल टू विअर अँड बिकम वीक याच्यामुळे ते मटेरियल जे आहे ते खराब होतात आणि वीक होतात म्हणजे कमजोर होतात ॲज अ रिझल्ट गनी बॅग्स लेदर आयटम्स लाइक शूज झाले पर्सेस झाले बेल्ट एक्सेट्रा ऑन विच वंज हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लाँग आणि याच कारणामुळे हे जे सगळे आर्टिकल्स आहे ते जास्त दिवस टिकत नाही ते खराब होतात वुडन आयटम्स ऑल्सो गेट स्पॉइल्ड वुडन आयटम जे आहे ते सुद्धा खराब होतात समटाईम्स यू मे नोटीस अ ब्लॅक पावडर और व्हाईट डिस्क म्हणजे पांढऱ्या चकत्या किंवा काळी बुरशी ज्याला आपण म्हणतो काळा पावडर फ्लोटिंग ऑन द पिकल्स ऑर मुरब्बा मुरब्ब्यावर तयार झालेली किंवा अशी तरंगणारी आपल्याला काळी बुरशी किंवा मग अशा पांढऱ्या चकत्या ज्या बुरशीच्या आपल्याला दिसतात तरंगताना वॅन अ जार इज ओपन आफ्टर अ लाँग टाईम जर फार काळानंतर जर आपण ती भरणी ओपन केली असेल तर व्हॉट एक्झॅक्टली इज दिस काय असेल ही वाय आर सच फूड आयटम्स नॉट गुड इट मग अशी जे पांढऱ्याचक्ता असलेले किंवा काळी काळ पावडर आलेलं जे असेल खाण्याच्या वे जे वस्तू असेल ते नंतर आपण त्यांना खाऊ शकत नाही असं का तर व्हेरियस स्पेसिस ऑफ फंजाय ग्रो ऑन फूड आयटम्स लाईक पिकल्स मुरब्बा जॅम सॉस चटणी एक्सेट्रा अॅक्च्युली ती बुरशी असते आणि वेगवेगळ्या काही बुरशी काळी काही पांढरी काही हिरवट रंगाची असते तर वेगवेगळे स्पेसेस असतात बुरश्यांच्या जे लोणचीवर मुरब्बावर जॅम सॉस चटणीवर सुद्धा वाढतात ठीक आहे दे यूज द न्यूट्रिएंट्स इन दिस फूड आयटम्स फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन ज्या न्यूट्रिएंट्स सॉरी ज्या खाद्यपदार्थांवर हे आ, हे बुरशी ग्रो होते तर त्या खाद्यपदार्थांमधले ही बुरशी वापरते स्वतःच्या ग्रोथ आणखी रिप्रोडक्शनसाठी ठीक आहे ड्युरिंग धिस एक्टिव्हिटी फंजा रिलीज मायकोटॉक्सिन बघा स्वतःचे ग्रोथ जेव्हा होत असते किंवा रिप्रोडक्शन होत असते त्यावेळेला ते काही पॉइजनस सबस्टॅन्सेस पॉइजनस केमिकल्स त्या फूड आयटम्समध्ये रिलीज करते मायकोटॉक्सिन सारखे पॉइजनस केमिकल्स त्या फूड आयटम्समध्ये रिलीज करते इन टू द फूड अँड डस फूड बिकम्स पॉयजनस त्याच्यामुळे ते खाद्यपदार्थ पॉइजनस होतात विषारी होतात हे इज द फूड ऑन विच फंजाय हॅव ग्रोन कॅन नॉट बी इटन आणि याच कारणामुळे ज्या फूड आयटम्सवर फंजाईची ग्रोथ झालेली आहे ते खाण्यासाठी हो योग्य नसते कारण की ते टॉक्सिक झालेलं असते क्लोज टुड्रियम समटाईम्स केसेस ऑफ फूड पॉइजनिंग अकर ज्युरिंग कम्युनिटी फिस्ट कम्युनिटी फिस्ट म्हणजे जसं जेव्हा एखादा कुठला कार्यक्रम असतो आणि अनेक अनेक लोक त्या कार्यक्रमात सामील होतात आणि मग ते जेवणाचा कार्यक्रम असतो मोस्टली त्याला आपण कम्युनिटी फिस्ट म्हणतो जसं वाढदिवसाचा कार्यक्रम किंवा लग्नाचा कार्यक्रम तर अशा वेळेला हाऊ डज द फूड बिकम पॉइनस ऑल ऑफ एस डन मग तिथे फूड पॉइजनिंग कशा प्रकारे होते द बॅक्टेरिया विज स्पॉइल कुक्ड फूड आर क्लोज डियम तर जे बॅक्टेरिया शिजलेल्या अन्नाला कंटॅमिनेट करतात स्पॉइल करतात खराब करतात ते बॅक्टेरिया आहे क्लोज्रीम आउट ऑफ अबाउट हंड्रेड डिफरंट स्पेसिज ऑफ दिस बॅक्टेरियम सम आर फ्री लिव्हिंग इन द सॉइल वेअर वेळ एस सम लिव्ह इन द एलिमेंटरी कनाल ऑफ ह्युमन्स अँड अदर अॅनिमल्स बघा या क्लोस्ट्रियमचे शंभर प्रकार आहेत त्यापैकी काही स्वतंत्र जीवी आहेत जे मातीमध्ये आढळतात आणि काही जे आहे ह्युमन्सच्या एलिमेंटरी कनाल किंवा काही अॅनिमल्सच्या एलिमेंटरी कनालमध्ये आढळतात म्हणजे ते पॅरासाईट सारखे वर्क करतात दीज बॅक्टेरिया आर रॉड शेप हे जे बॅक्टेरिया हे रॉड शेपचे असतात आणि यांचे जे अँडोस्फोर्स असतात ते बॉटल शेपचे असतात दे प्रोड्यूस बॉटल शेप्ड अँडोस्पोर्स इन ऍडव्हर्स कंडिशन ऍडव्हर्स म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट दे कॅन नॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर बिकॉज दे ग्रो इन अँड अॅरोबिक कंडिशन एक महत्वाचा गुणधर्म या क्लोस्टोरियम बॅक्टेरियाचा असा आहे की ते नॉर्मल ऑक्सिजन लेवलमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही म्हणजे जास्ती ऑक्सिजन जर असेल वातावरणामध्ये तर ते जगू शकत नाही बिकॉज दे ग्रो इन द अँड अरोबिक कंडिशन विना ऑक्सिस्पर्शन करणारे बॅक्टेरिया आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही इथे काही प्रकार दिलेले आहेत शंभर स्पेसिस पैकी चार नावं दिलेली आहेत क्लोस्ट्रोड्रियमची क्लोस्ट्रोड्रियम टिटॅनी क्लोस्टोड्रियम परफिनजेन्स क्लोस्टोड्रियम बॉटोलिनम आणि क्लोस्ट्रोड्रियम डिफिसाइड तर हे दीज आर द फोर स्पेसिस ऑफ द क्लोस्टोड्रियम बॅक्टेरिया नाव अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स ड्रू ऑनली द क्लो क्लोस्ट्रोरियम बॅक्टेरिया कॉज का फक्त क्लोस्ट्रोरियम बॅक्टेरियामुळे आजार पण येतं का ऑफकोर्स नॉट अदर काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गेनिझम लाईक बॅक्टेरिया बॅक्टेरियामुळे आजार येतात व्हायरसेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्रोटोजुआ आहेत फंजाय आहे दीज आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसिजेस दॅट अफेक्ट ह्युमन ठीक आहे मानवाला मनुष्याला होणाऱ्या वेगवेगळ्या आजार आजार जे आहेत ते या वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे सुद्धा होतात यू हॅव्ह लर्न्ड अबाउट व्हायरसेस विच आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया आपल्याला माहिती आहे आपण शिकलेलो आहे की वायरसेस जे आहे ते बॅक्टेरियापेक्षा लहान असतात आकाराने अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल ते फक्त जीवित पेशींटमध्येच त्यांची ग्रोथ आणखी रिप्रोडक्शन होऊ शकते अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू तर हे आपल्याला कशा प्रकारे हार्मफुल असतात ते आपण मागच्या पानावर बघणार आहोत सुरुवातीला इथे एक इंट्रोडक्शन दिलेलं अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हे तुम्हाला स्वतः वाचायचं आहे बघा द स्प्रेड अँड प्रिव्हेंटिव्ह ऑफ डिसीज काही आजारांची नावं दिलेली आहेत कोणामुळे होते कुठले पॅथोजेन्स आहेत म्हणजे डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गेनिझम कुठले आहेत त्यांची नावं दिलेली आहेत कशाद्वारे ते पसरतात आणि घ्याव्याची काळजी काय आहे असे कॉलम्स इथे दिलेले ते आपल्याला वन बाय वन वाचायचं आहे तर पहिला आजार आहे एड्स हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे मोड ऑफ इन्फेक्शन कशाद्वारे पसरतो तर थ्रू ब्लड जो संक्रमित व्यक्ती आहे त्याच्या रक्तामधनं त्याच्या सीमन किंवा जी संक्रमित आई आहे तर तिला तिच्या बाळाला तिच्या दुधाच्या माध्यमातून हा आजार होऊ शकतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट अवॉइड रियूज ऑफ निडल्स नीडल्स, नीडल्स जे आहेत इंजेक्शन जे आहेत ते एकदा वापरल्यानंतर परत परत त्यांचा वापर करू नये नंतरचा आजार आहे हिपॅटिटीस हा सुद्धा व्हायरल आजार आहे हा कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड म्हणजे संक्रम सॉरी दूषित दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा आजार होतो मग प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर वी हॅव टू यूज क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर आणि अन्न ज्यात व्यवस्थित आपल्याला साठवून ठेवायची आहे प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड थर्ड इज इन्फ्लुएन्झा हा सुद्धा व्हायरल आजार आहे कशामुळे होतो इन्फेक्ट कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार होतो तर मग आपल्याला पर्सनल हायजीन म्हणजे असं आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन तर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणं आपल्याला टाळायचं आहे मग आहे मिझल्स आणि चिकन पॉक्स ठीक आहे हे सुद्धा व्हायरल आजार आहेत हे सुद्धा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलं तर हा आजार होऊ शकतो याच्यामुळे आपल्याला घ्याव्याची काळजी म्हणजे वॅक्सिनेशन लसीकरण करून घ्यायचं आहे अनकंटॅमिनेटेड वॉटर क्लीन फूड म्हणजे स्वच्छ अन्न आणि पाणी याचंच आपल्याला सेवन करायचं आहे मग आहे बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू हे सुद्धा व्हायरल आजार आहेत हे कशामुळे होतात तर इन्फेक्टेड बर्ड किंवा इन्फेक्टेड अॅनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने होतात तर इथे सुद्धा पर्सनल हायजीन वैयक्तिक आपल्याला स्वच्छता बाळगायची आहे प्रॉपरली कुक्ड मीठ आणि जे मीठ खात असतात फ्लेश जे असतात अॅनिमल फ्लेश ते व्यवस्थित कुक असलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित शिजलेलं असलं पाहिजे मग आहे डेंगू डेंगू हा सुद्धा व्हायरल आजार आहे मॉस्किटोच्या चावा म्हणजे मॉस्किटो बाईटमुळे हा आजार होतो क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग मॉस्किटो वाळायला नको त्यांची संख्या वाढायला नको नियंत्रित असायला हवी म्हणून आपलं जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायला पाहिजे कुठेही पाणी साचू द्यायचं नाही डबक्यांमध्ये पाणी साचू द्यायचं नाही आणि मॉस्किटो कंट्रोल आपल्याला करायचं आहे ह्याच्याकडे लक्ष आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर निमोनिया हा बॅक्टेरियल आजार आहे हा कशामुळे होतो ज्या व्यक्तीला निमोनिया झालेला आहे जो इन्फेक्टेड पर्सन आहे तो जेव्हा शिंकतो थुंकतो तो जेव्हा जो जोरात बोलतो तर अशा वेळेला त्याच्या तोंडातनं जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात हे ड्रॉपलेट्स हवेमध्ये पसरतात आणि हे ड्रॉपलेट जेव्हा एका हेल्दी पर्सनच्या शरीरामध्ये शिरतात तेव्हा निमोनिया हा आजार त्या व्यक्तीला होऊ शकतो तर प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे वॅक्सिनेशन अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन ज्याला निमोनिया झालेल्या त्या व्यक्तीपासून दूर राहायचं आहे लेप्रसी ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो हा सुद्धा बॅक्टेरियल आजार आहे जर इन्फेक्टेड पर्सनच्या जास्ती काळापर्यंत आपण संपर्कात राहलो लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन तर हा आजार आपल्याला होऊ शकतो अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड डेअर बिलॉंगिंग ज्या व्यक्तीला लेप्रोसी ऑलरेडी झालेल्या त्याच्या जा संपर्कात जास्त वेळ राहायचा जा नाही आणि त्याच्या वस्तू सुद्धा वापरायच्या नाही कॉलरा हा सुद्धा बॅक्टेरिया बॅक्टेरियल आजार आहे हा सुद्धा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो त्याच्यामुळे अन्न आणि पाणी आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं आहे मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होणारा आजार आहे तर हा कशामुळे पसरतो प्रोटोझा कशामुळे पसरतात तर मॉस्किटोच्या माध्यमातून जेव्हा ते चावतात तेव्हा त्यांच्या मार्फत ते आपल्या रक्तामध्ये मिसळतात अनक्लीन्ड सराउंडिंग स्वच्छता जर नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा मॉस्किटोची संख्या वाढते आणि प्रोटोजोआ आपल्यापर्यंत पोहोचू शकतात क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग हे आवश्यक आहे प्रिव्हेंट टिंग टॅक्नेशन ऑफ वॉटर पाणी जे आहे ते कुठेही जमा होऊ द्यायचं नाही आणि मॉस्किटोज कंट्रोल करायचं आहे ठीक आहे त्यांची संख्या वाढू द्यायची नाही अशी स्वच्छता आपल्या परिसराची आणि आपल्या घराची आपल्याला ठेवायची आहे त्यानंतरचा आजार आहे डॅनड्रफ सगळ्यांनाच माहिती आहे रिंग वर्म्स ज्याला आपण काय म्हणतो गचकर्ण म्हणतो आणि स्कॅबीस हे सुद्धा खाज जी होत असते त्वचेला ठीक आहे ही फंगल आजार आहे कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन तर ज्या व्यक्तीला ऑलरेडी हे सगळे आजार असतील डँड्रफ असेल किंवा रिंगवर्म्स असतील स्कॅबीज असतील त्यांच्या संपर्कात जर एखादी स्वस्त व्यक्ती आली त्यांच्या वस्तू जरी वापरल्या त्यांचे कपडे जर वापरले असेल तरी हा व्यक्ती हा जो आजार आहे फंगल आजार हा त्या स्वस्थ व्यक्तीला होऊ शकतो त्याच्यामुळे स्वतःची स्वच्छता पर्सनल हायजीन अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन आणि या इन्फेक्टेड पर्सन पासून आपल्याला कॉन्टॅक्ट जो आहे तो म्हणजे कमी करायचं आहे किंवा दूर राहायचं आहे अशा व्यक्तींपासून ठीक आहे तर हा आजार आपल्याला होणार नाही नाव द लास्ट फ्यू क्वेश्चन्स ऑफ दिस लेसन फोर क्वेश्चन्स आर गिव्हन देअर यू हॅव टू सर्च देअर आन्सर युअर ओन मी तुम्हाला थोडा शॉर्टमध्ये सांगून देते तरीही पहिला प्रश्न त्यांनी केलेला आहे सॉल्ट इज अप्लाइड ऑन द इनर सर्फेस ऑफ द पिकल जार अँड पिकल इज कवर्ड विथ ऑइल वाय इज धिस डन असं का केलं जातं तर जेव्हा आपण लोणची टाकत असतो त्यावेळेला लोणची त्या भरणीमध्ये भरत असताना आपण आतमध्ये आधी काय टाकतो मीठ टाकत असतो ठीक आहे आणि मग लोणची भरून झाल्यानंतर आपण सुद्धा भरपूर टाकत असतो तसं का ऑइल आणि हे जे मीठ आहे ते काय आहे एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे ठीक आहे तर ते फंगस जी, जी ग्रोथ होत असते किंवा होणार असते तर ती त्यांना विरोध करतात म्हणजे फंगसची ग्रोथ होऊ देत नाही ज्याच्यामुळे आपलं जे खाद्यपदार्थ आहे ते खराब होणार नाही ठीक आहे सेकंड आहे विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स्ड विथ रेडी टू इट फूड टू कीप देम फ्रॉम स्पॉलिंग रेडी टू ईट जे फूड असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स आजकाल ऍज अ प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात जसं अजिनोमोटो झालं विनेगर झालं असे अनेक रेडी टू ईट फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात थर्ड आणि फोर्थ क्वेश्चनचे जे आन्सर्स आहेत ते तुम्हाला स्वतः मिळवायचं आहे इथे थर्ड क्वेश्चन आहे फाईंड आउट द युजेस ऑफ फंजाय टू प्लांट्स अँड अनिमल्स फंजायचा वापर अॅनिमल्स आणि प्लांटसाठी प्रकारे केला जातो यू हॅव टू गो थ्रू द इंटरनेट अँड फाइंड आउट दर ऑफ दिस क्वेन फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लायचेन अ कंडिमेंट ऍक्च्युली लायचेन काय इट इज अ सिंबायोटिक असोसिएशन ऑफ अलगी अँड फंजाय अलगी आणि फंजाय दोघं पण एकत्र वाढतील तर त्या स्ट्रक्चरला आपण लायचेन म्हणतो अलगी तिथे काय करत असते फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून अन्न निर्माण करते फंगसला प्रोव्हाइड करते आणि फंगस त्या लायचेनला फोटोसिंथेसिससाठी मॉइश्चर प्रोवाईड करतो ठीक आहे अशा प्रकारे एक सिम्बायोटिक असोसिएशन आहे तर हे कुठे वापरलं जातं हे तुम्हाला याची माहिती सुद्धा इंटरनेटवरून मिळवायची आहे ठीक आहे त्यानंतर आणखी एक प्रश्न आहे विच प्लांट अँड अॅनिमल डिसिजेस आर कॉज बाय मायक्रो ऑर्गॅनिझम अँड व्हॉट आर द मेजर्स टू बी टेकन अगेन्स्ट देम या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला जेव्हा एक्सरसाइज देईल त्यावेळेला याचं उत्तर मी तुम्हाला स्वतःच देणार आहे ठीक आहे तर ह्याही जी चार प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळवण्या मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही जरा इंटरनेटमधनं करू शकता ठीक आहे तर आज आपला हा लेसन संपतो आहे एक्सरसाइज मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल अभ्यास करायचा व्यवस्थित